असं नेमक्या कोणत्या शब्दात भावना मांडायच्या, आनंद तर झालेला आहेच, अभिमान पण वाटतो आहे, पण कौतुक एवढ्यासाठी वाटतंय की साधारणतः लोक कोणाकडे जातात इथे काही मिळत नाही, इथे सत्ता असेल तिथे असं माझ्या हातामध्ये काहीच नाही, माझ्याकडे माणसं वेगळा पाहिजे, तर मी तर तुम्हाला काही देऊ शकत नाही. म्हणजे मी थोडे माझ्या भावना सांगतो की मोकळ्या माझ्या हात मोकळ्या असताना तुम्ही येत आहे. आज माझ्या हातात तुम्हाला देण्याचं तर काही नाही आहे, पण तुम्ही मात्र मला देऊ शकता आणि ते तुम्ही द्यायला आले ती म्हणजे माझ्या आयुष्यात पुढची साथ. साहेब आम्ही आमचं आयुष्य तर मग मात्र असे किती आतापर्यंत ज्यांना आपण मोठे केले ते केले तरी काही फरक पडत नाही. पुन्हा नव्याने उभारी घेऊन नवीन साधी माणसं आपण मोठी करू शकतो आणि त्यावेळेला मात्र त्या मोठे करण्यामध्ये मी तुम्हाला कुठे मागे ठेवणार नाही एवढंच एक वचन देतो. तुम्ही सोबत आलेला आहात, मला पश्चाताप होणार नाही एवढंच एक तुम्हाला मी वचन देतो. आणि आता मात्र सोबत आल्यानंतर एक महत्वाचं काम जे मी सगळ्यांना सांगतोय ते म्हणजे शपथपत्र आणि सदस्याचं संख्या. कारण अरविंदजी आता किती काय म्हणून अजून कोर्टाचा निकाल आलेला नाही. कोर्टाचा निकाल कायद्याप्रमाणे अनेक कायदेतज्ञांनी सांगितले तसा तो यावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. कारण घटनेत तसं आहे, आपण काही घटनाबाह्य काही बोलत नाही आणि आपल्याला त्याच्या पलीकडचं काही नको म्हणे. घटनेच्या बाहेर काही असेल, कायद्याच्या बाहेर असेल, ते काही नको आपल्याला. पण दुसरा जो एक विषय आहे तो निवडणूक आयोगाचा, ज्याला काल कोर्टाने स्टे दिलेला आहे, तिथे मात्र ही सगळी शपथपत्र आणि सदस्य संख्या आपल्याला लागणार आहे. म्हणून ती जास्तीत जास्त संख्येने करा आणि एकदाच पाऊल पुढे टाकताना असं दमदारपणाने टाकू की जो पुढचा भविष्यकाळ आहे तर भविष्यकाळामध्ये असं कोणी काही कृत्य करण्याची त्याची हिंमत होणार असं सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो.